त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. आणि रामराज्याची स्थापना अयोध्येमध्ये झालेली आहे. आपण उद्या सुद्धा 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा क्षण अनुभवणार आहोत. अहो, भारताने किती वाट पाहिलेली आहे की आपले प्रभू श्रीराम पुन्हा एकदा या सिंहासनावर बसलेले आहेत. मी विद्या प्रबोधिनी महाविद्यालय आणि सर्व या आयोजनामध्ये ज्यांनी कण कण सहाय्य दिलं आहे सगळ्यांना मना काळजातून धन्यवाद देतो की हा क्षण याची प्रतिकृती आज सर्व पात्रांच्या रूपाने तुम्ही आज व्यासपीठावर आणि मंचावर आणलेली आहे, जिथे कुशलवांपासून रांगणाऱ्या श्रीरामांपर्यंत आणि रांगणाऱ्या श्रीराम भरत शत्रुघ्नांपासून सिंहासनावर विराजित अशा राम जानकी लक्ष्मण हनुमंत या सगळ्या पात्रांसह वर्तमान एक रामायण गोमंत गातो गीत रामायण हे तुमच्या समोर साकार झालेलं आहे. जोरदार टाळ्या या आयोजनासाठी आणि सर्वांचं अभिनंदन. जे रामराज्याची अपेक्षा आहे ना की शांते शांते मुने वांछिती ती घेवो आकार, ती ही आहे. आणि आपण तिची प्रतीक्षा करतो आहोत की उद्या कधी एकदा शुभमुहूर्त सावधान असं म्हणून श्रीरामांची मूर्ती त्या गर्भागारामध्ये बसेल आणि त्या दिवसापासून एक वेगळ्या रामराज्याची अपेक्षा आपण ठेवणार आहोत. कथाभाग पुढे नेता नेता श्रीरामांचं रामराज्य अयोध्येमध्ये सुरू झालेलं आहे. ते पूर्ण अयोध्येवरच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षावर त्याचा प्रभाव आहे, ज्याची आठवण युगानुयुगे काढावी असं ते रामराज्य आहे. आनंदी आनंद पसरलेला आहे हळूहळू. श्रीरामांना ज्यांनी या मोठ्या जगत कार्यामध्ये मदत केली ते सगळे वानरवीर किष्किंधेला परत गेलेले आहेत, त्यांचा यथोयच सन्मान झालेला आहे. आणि अशा वेळी मात्र एक वानरवीर जो श्रीरामांचा अतिशय लाडका आहे आणि त्यावेळी भक्त शिरोमणी हनुमंत काय मागतात, एक अनोखं मागणं आहे की जोवरी आहे रामकथानक तोवरी जन्म असावा. हनुमंत आणि रामकथा दोघेही चिरंजीव झालेले आहेत. जोवरी भाषण तोवरी हे जग तोवरी रामायण असं गरिमा म्हणतात. आणि काव्य नवे हा अमृत संचय असं हे गीत रामायण हनुमंताबरोबर चिरंजीव झालेला आहे. तर हनुमंत मागतो आहे की प्रभो मज एकच वर द्यावा, जोवरी आहे रामकथानक तोवरी जन्म असावा. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. या चरणांचा हाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा. कठिन चढ़ावे चंचल हे मन, कठिन चढ़ावे चंचल हे मन. श्री रामाया चरणा पास राम कथानक तोवरी जन्म सावा, एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. राम कथेचे चिंतन गायन, राम कथेचे चिंतन गायन. ते रामांचे अमूर्त दर्शन, इच्छा मात्रे यादासाते रघुकुल दीप दिसावा, एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा.
राणी राम कथेचा स्वाद मला द्यावा, एकच वर द्यावा प्रभो मद, एकच वर द्यावा प्रभो मद। सूक्ष्म सूक्ष्म तम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी, सूक्ष्म सूक्ष्म तम देहा धरुनी सूक्ष्म सूक्ष्म तम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी, स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मला भावा, एकच वर द्यावा प्रभो मद, एकच वर द्यावा प्रभो मद, एकच वर द्यावा। या चरणांचा आई माझा निश्चळ भाव रहावा, एकच वर द्यावा प्रभो मद, एकच वर द्यावा, एकच वर द्यावा, एकच वर द्यावा।